आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशा काही ठळक घडामोडी. कल्पना दिलीप कपोते यांच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झालं. हे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, विजय बंड्या साळवी, माजी नगरसेवक सुनील वायले, माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक विद्याधर भोईर, माजी सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, माजी नगरसेवक ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाशजी पेनकर, समाजसेवक उद्योगपती रवी पाटील, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, महिला जिल्हा संघटक विजया पोटे आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात हळदी कुंकुवाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येमध्ये सहभाग घेतला. तसेच महिलांसाठी विशेष बक्षीस ठेवण्यात आले होते. सोन्याची नथ, पैठणी इत्यादीचा समावेश होता. लकी ड्रॉ काढून विजेता यांना हे पारितोषिक देण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले की स्वर्गीय दिलीप कपोते साहेब यांच्या कार्यामध्ये नाव होते. तसे त्यांची मुलगी कल्पना कपूर देखील त्यांच्या पावलावर चालत आहे. त्यांनी केलेले समाजसेवा लोकांना आठवणीत आहेत. आले सर्व मान्यवर यांचे स्वागत कल्पना कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटातील वर्षा उसगावकर या देखील उपस्थित होत्या व त्यांच्या हस्ते सर्व उपस्थित विजेत्या महिलांना पारितोषिक देण्यात आले. उपस्थित असले सर्व मान्यवर नागरिकांचे कल्पना कपोते यांनी आभार मानले. या कार्यक्रमाबद्दल वर्षा उसगावकर यांनी कल्पना कपोते यांचे कौतुक केले आणि विशेष म्हणजे रणरागिणी असे नाव देऊन त्यांना सन्मानित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रदीप जगताप यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी न्यूज. सगळ्यांचंच इथे नाव घेतो आणि उपस्थित सर्वच इथे महिला वर्ग मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित आहेत. मला वाटतं हळदी कुंकूचाही कार्यक्रम इथे आपण ठेवलेला आहे. मला आपल्या सगळ्यांना इतकंच सांगायचं आहे की मला वाटतं शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय आज आपण इथे सुरुवात करतो आणि प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक शहरामध्ये असे अनेक जनसंपर्क कार्यालय आहेत, शाखा आहे. या शाखेला एक वेगळं महत्त्व असतं, या जनसंपर्क कार्यालयाला एक वेगळं महत्त्व असतं शिवसेनेच्या. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये ही शिवसेनेची शाखा झाली पाहिजे. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे ब्रीदवाक्य घेऊन आजपर्यंत आम्ही सगळे शिवसैनिक हे काम करतोय. आणि प्रत्येक गावी जर आपण गेलो, प्रत्येक ठिकाणी गेलो, ही शिवसेनेची शाखा तिथे असणार म्हणजे असणारच. कारण की प्रत्येक शिवसेनेच्या शाखेमध्ये प्रत्येकाला एक वेगळा विश्वास असतो. तिकडे जो शाखा प्रमुख बसतो त्याला एक वेगळी ताकद असते आणि त्यातला प्रश्न जे लोकांचे असतात ते सोडवण्यासाठी तो नेहमी पुढाकार घेत असतो. म्हणूनच या जनसंपर्क कार्यालयाला, शिवसेनेच्या शाखेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कुमारी राणे कल्पना कपोते यांचा इथे आयोजित केलं, त्यासाठी व्यासपीठावर असले खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, सिने अभिनेत्री वर्षाजी उसगावकर, आमचे महानगर प्रमुख बंड्या साळवी,
महिला जिल्हाप्रमुख पोटे मॅडम, आपले खासदार आपल्या इथं हजर झालेले आहेत या कार्यक्रमासाठी, आणि 10 वाजण्यासाठी शेवटची 15 मिनिटं बाकी आहेत. आपल्या सर्वांना खासदारांना सुद्धा ऐकायचं आहे आणि त्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील करायचं आहे. मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. राणी कपूरला तिच्या पुढील आयुष्यासाठी ती नगरसेविका व्हावी ही आमची सुद्धा इच्छा आहे. कपूर एकदम भरपराटी सेव असं शुभेच्छा देतो तिला. मी माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 महिन्यामध्ये इलेक्शन होणार आहे आणि नगरसेवक म्हणून आम्हाला त्याला पाहिजे. एक यंग स्टार काम करणारी धाडसी मुलगी या शहराचं चांगलं नेतृत्व करेल अशी आम्हाला तिची खात्री आहे. ती आज स्वतःहून पुढे आलेली आहे. तिला वाटतं काहीतरी करावं म्हणून ती सतत प्रयत्न करते. सर्व लोकांना बरोबर घेऊन, संघटनेला बरोबर घेऊन सर्वप्रथम कार्यक्रमाला आलेल्या सर्व अतिथी व आपल्या प्रमुख पाहुण्यांचे माझ्यातर्फे आभार मानते मी. त्यांनी सर्वांनी जो मान्यवरांनी जो माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे आणि दाखवलेला आहे त्याच गोष्टीमधून मी काही शिकलेली सुद्धा आहे. व तसेच मी हे जनसंपर्क कार्यालय नसून ही शिवसेनेची शाखा आहे असं घोषित करते. माननीय स्वर्गवासी दिलीप कपोते साहेब म्हणजेच माझे वडील यांची पूर्ण तुम्हाला हिस्ट्री किंवा यांचे कार्यपद्धती तुम्हाला माहितीच असेल. पूर्ण जुन्या कल्याणकरांना मला असं वाटतं की तीच कार्यपद्धती मी माझ्यामध्ये रुजवून पुढे मी माझा हा वारसा म्हणजे माझ्या वडिलांनी जो जपलेला वारसा आहे तो मी पुढे नेऊ इच्छिते. आणि जसं की आपल्या माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्याच गोष्टीला मी धरून पुढील माझी राजकारणाची न बोलता समाजकार्याची वाटचाल मी अशीच ठेवणार आहे. धन्यवाद. मॅडम, तुम्ही आज जो महिलांसाठी जो कार्यक्रम ठरला त्याबद्दल मी काय सांगणार आहे? मी स्वतः एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. टायकोंडो हे कोरियन मार्शल आर्ट आहे. तर माझ्यामध्ये जी कला आहे ती आपल्या सर्व कल्याणकर महिला कल्याणामधील महिला यांच्यापर्यंत पोचवावी. सेल्फ डिफेन्सचे आम्ही दर महिन्याला किंवा दर वर्षी वर्षातनं 3 ते 4 असे सेल्फ डिफेन्स फ्री कॅम्प घेणारच आहोत आम्ही. आणि हेच पुढे एकच वर्ष नाही तर हे सतत आम्ही कंटिन्यू कार्यक्रम ठेवणार आहोत. तसंच महिला सशक्तीकरण म्हटलं तर फक्त त्यांना कसं लढायचं हे न शिकवतात त्यांना स्वतः करता काहीतरी इन्कम चालू व्हावा याकरता आम्ही वेगवेगळे उपक्रमही राबवणार आहोत. जसे की महिलांना टेलरिंगचे क्लासेस देऊन त्यांना काही कामं आणून देणं किंवा गृहउद्योग देणं हे सर्व आम्ही उपक्रम राबवणार आहोत. वेगवेगळ्या योजना आहेत विधवांसाठी त्या आम्ही विधवांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणार आहोत. आणि आमची महिला आघाडी तर शिवसेनेची महिला आघाडी तर सगळ्या रणरागिणी आहेत शिवसेनेच्या महिला आघाडीमध्ये. तर आमच्या पोटे मॅडम ज्या आहेत त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत आहे आणि पुढेही असेच मी कार्य करत राहणार आहे. प्लीज सगळ्यांनी रथी महारथी त्यांच्या कामाची ओळख नावाची ओळख माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. पण आदरणीय पोलीस साहेब रवी पाटीलजी, नाना साहेब आणि इतर सर्व विजयाताई आहेत, काही जण आहेत म्हणजे काही जणांची मला नावं माहिती नाहीत पण त्यांची कीर्ती महान आहे आणि त्यांनी कल्याणमध्ये जे काम केलेलं आहे ते महान आहे. त्या सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. आणि अर्थात जसं आपण म्हणतो या कार्यक्रमाचे सर्वे सर्वात अशी सर्वे सर्वी अशी राणी तुमच्या सगळ्यांच्या मनाची राणी आणि तिचं खरं नाव कल्पना आहे तर स्वर्गीय दिलीप कपोते साहेब मोठे शिवसैनिक आणि ज्यांनी अनेक पदक भूषवली अशा पित्याची ती कन्या आहे आणि त्यांच्या एवढीच कर्तबगार कदाचित त्यांच्यापेक्षाही जास्त कर्तबगार ठरेल आणि हे काळच ठरवेल. काल ती माझ्याशी फोनवर बोलली आणि ती म्हणाली मी रणरागिणी आहे कल्याणची. मी घाबरले आणि मला मी खरोखर करू जीवाचे राम.
मी पहिल्यांदा म्हटलं श्रीकांत शिंदे म्हणजे कोण आहेत वगैरे मी थांबले होते, तर पाहिलं तर एक लहान वयाचा एक युवक मला येताना दिसला आणि पाहिलं तर ते खासदार साहेब. मी म्हटलं मला खूप कौतुक वाटलं. पहिल्या टर्ममध्ये मी भेटले होते का, आणि ही तुमची दुसरी टर्म आहे, तर अनेक टर्म्स असे येतील आणि जातील आणि तुम्हाला मोठी मोठी पदं मिळेल. आणि ही लोकांनीच दिलेली पदं आहेत, खऱ्या अर्थाने तुम्ही लोकनेते ठरणार म्हणजे झालेलेच आहात, पण असंच लोकांच्या मनावर अधिराज्य तुमचं गाजवा आणि ईश्वर चरणी मी हीच तुमच्या नगरसेवक जेवण भोईर, माजी नगरसेवक आमचे सुनील पाटील, विद्या भोईर, सुनील वायले, आणि ज्यांच्या कल्पनेतनं हा कार्यक्रम साधं होतं इथे त्या राणी कपोते यांच्या कार्यक्रमात तिथे आयोजित त्यांनी केला. त्याने औचित्य साधलं का आज शहराचे लोकप्रिय आमदार तथा शहरप्रमुख आदरणीय विश्वनाथदादा भोईर, सिनेसृष्टीतील एक मोठं नाव वर्षाताई उसगावकर, या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तो वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.